पावर्ड बाय टेक्नो. चिंचवड विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी संदर्भात पुण्यातील नगरसेवकांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे. आपल्यासोबत काही नगरसेवक आहेत, काय सांगाल? दादांची भेट घेतलेली आहे. आमचं म्हणणं जे होतं ते दादांना आज मांडलेलं आहे. जसं आम्ही पूर्वी सांगितलं होतं की चिंचवड मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार गटाला सुटावा आणि आजची परिस्थिती यावेळेसची ही आपल्या उमेदवारासाठी अतिशय चांगली आहे. आपल्या पक्षाचा उमेदवार स्वतंत्र या ठिकाणी असावा असं मागणं पुन्हा एकदा या अगोदर पण आम्ही घातले, परंतु आज चिंचवड मतदारसंघातल्या बहुतांश नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या आज दादांसमोर पुन्हा ती मागणी केलेली आहे. काय नक्की चर्चा झाली? हीच चर्चा झाली ना की आम्हाला तो मतदारसंघ सोडून हवा आहे. दादांनी आम्हाला हे सांगितलं की हा मतदारसंघ मी अजून एकदा भाजपच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून तुम्हाला आता अंतिम स्वरूप येऊ लागलेले आहे. काही मतदारसंघ महाराष्ट्रातले 288 पैकी काही राहिलेले आहेत आणि काही राहिलेले जे मतदारसंघ आहेत त्यापैकी हा पण एक मतदारसंघ आहे की ज्याच्यावर कुठल्याही पक्षाचं शिक्कामोर्तब झालेलं नाही. मग तो महायुतीचा असो किंवा महाविकास आघाडीचा असो. त्यामुळं सगळेच लोक संभ्रमत आहे, कारण की का तर या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही लोकांनी जे शहर उभं केलं, आमची जी तयारी ज्या पद्धतीची आहे त्यामुळे आम्हाला ठाम खात्री आहे आमचा उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहे. म्हणून आम्ही आग्रहाने ही जागा मागतोय आणि महायुतीकडून आम्हाला ही जागा मिळावी असा पहिला आग्रह आहे. त्यामुळे आम्ही त्यांना ते महायुतीकडून स्टँडिंग आमदार म्हणून जे आहेत भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीने जर येणार आहे का ती जागा बीजेपी सोडली, तुमची काय भूमिका राहणार आहे? नाही, हा जर तरचा प्रश्न आहे. आम्हाला त्यांना मिळेल का नाही मला माहीत नाही. आम्ही आमच्या पक्षाची भूमिका जी आमची आहे ती आम्ही मांडलेली आहे. आम्ही दुसऱ्या पक्षाचं मी नाही काय सांगू शकत. आपल्यासोबत मोरेश्वर भोंडवे देखील आहेत, काय सांगाल? दादांची भेट घेतलेली आहे, एकंदरीत तो वरिष्ठ पातळीवर चर्चा होताना विद्यमान आमदारांना संधी जास्तीत जास्त देण्यात येईल असं माहितीच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. काय दादांशी चर्चा झाली? आता काय समज आमच्या कार्याध्यक्ष प्रशांत भाऊ शितोळे यांनी ते सांगितलेलंच आहे. दादांनी बी सांगितलं आम्हाला की बाबा हा चिंचवड विधानसभा राष्ट्रवादीसाठी मागून घेणार आहे दादासाठी. प्रयत्न चालू आहे आमचे. कारण का माहिती आहे, आम्ही प्रत्येक वेळेस सगळ्यांचंच कामं करतो त्याच्यामुळं आता ह्यावेळेस ते आम्ही सांगितलं की आम्हाला हा चिंचवड विधानसभा सुटावा हीच आमची विनंती आहे. आपल्यासोबत नाना काटे देखील आहेत. नाना, काय सांगाल? दादांची आत्ता भेट घेतलेली आहे, एकंदरीत आपण निवडणूक देखील चिंचवड मतदारसंघातून लढवलेले काय? नक्की आज दादांचा फोन आला कार्याध्यक्ष प्रशांत शितोळेंच्या माध्यमातून. चिंचवड विधानसभेतील सर्व नगरसेवकांना तसा निरोप देण्यात आला आणि आज या ठिकाणी दादांची आम्ही बारामती या ठिकाणी भेट घेतलेली आहे. दादांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं अजून कुठल्याही पक्षाची जागा निश्चित झालेली नाही, ना महायुती ना महाविकास आघाडी, त्यामुळं लगेच तसा काही निर्णय देता येणार नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमची कामं चालू ठेवा. जर आपण उमेदवार लढवण्यासाठी इच्छुक आहात, जर येणाऱ्या काळात जर उमेदवारी नाही मिळाली तर आपण गेल्यापर्यंत काही उल्लेख केला होता महाविकास आघाडीचा, तर विचार करणार आहात? नाही, मी आम्ही बसलो असतानाच दादांनी सुरुवातीलाच सांगितलं की नाना तू जोरात तयारीला लागलाय, तर मी म्हणलो हो दादा मी लढणार आहे, तर तयारी तर आहेच माझी. एकंदरीत लढायची तयारी पूर्ण झालेली आहे फक्त नक्की नक्की मी लढणार आहे, योग्य वेळेस योग्य निर्णय घेईन. नक्कीच नाना काटे यांनी यावेळेस चिंचवड मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची तयारी जोरदार देखील चालू केलेली आहे आणि दादांनी देखील उमेदवारी मिळण्याचे संकेत एकंदरीत दिलेले आहेत. येणाऱ्या काळात कशा पद्धतीने चिंचवड मतदारसंघातून महायुतीला कोणाची कोणती उमेदवारी मिळते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.